आणि जे सरपंच सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी जातात त्यांच्यावरच पैसे मागितले, खंडणी मागितली, खुर्च्या तोडल्या, महिलांचा विनयभंग केला, असे खोटे गुन्हे दाखल केले जातात. प्रदीप काका एकटे नसून महाराष्ट्रातील 28,000 सरपंच त्यांच्याबरोबर आहेत. तुमचे लोक चुका करणार आणि परत तुम्ही पूर्ण पश्चिम महाराष्ट्र वेठीस धरणार. अस्सल चवीचा महाराजा, चवदार आणि चटकदार जेवणाचा मनमुराद आनंद देणारं, जिभेवर रेंगाळणाऱ्या अस्सल चवीचा महाराजा असलेलं हॉटेल म्हणजे चितळी येथील हॉटेल पृथ्वीराज. सातारा सांगली जिल्ह्यातल्या खवय्यांसाठी हक्काचं ठिकाण असलेलं, तसंच पर्यटन स्थळाप्रमाणे मनमोहक आणि आकर्षक असलेलं हॉटेल पृथ्वीराज. आपल्या स्वादिष्ट रुचकर जेवणासह शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा आनंद द्विगुणित करणारं हॉटेल. साखरपुडा, लग्न समारंभ, वाढदिवस यासह पार्टी लॉन उपलब्ध असणाऱ्या हॉटेल पृथ्वीराजला आजच भेट द्या. आमचा पत्ता: पवार पेट्रोल पंपा शेजारी, मासुर्णे रोड, चितळी. प्रदीप माने यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, त्याच्या निषेधार्थ काल तासगाव बंद करण्यात आलं होतं आणि त्यांच्या समर्थनार्थ आज मोर्चा काढण्यात येत आहे. त्या मोर्चात सरपंच परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जयंत पाटील उपस्थित आहेत. नेमकी सरपंच परिषदेची भूमिका काय असणार आहे याबाबत? मुळात सरपंच हा घटक त्या गावचा मुख्यमंत्री या नात्याने त्या गावातल्या सर्व प्रश्नावर काम करत असतो. सरपंचांनी फक्त ग्रामपंचायतच चालवायची नसते तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना ज्या ज्या विभागात अडचण येते त्या त्या विभागात जाणं, त्याला मदत करणं, अशा अनुषंगानेच प्रदीप काका या ठिकाणी एका शेतकऱ्याला मदत करण्यासाठी आले होते. आणि मदत करण्यात आल्यानंतर त्या शेतकऱ्यावर अन्याय होतो आहे ही भावना त्यांना लक्षात आली, यायला पाहिजे त्या अधिकाऱ्यांच्या, की आपल्याकडून शेतकऱ्याला अन्याय होतो आहे, परंतु ते कबूल करत नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये जी घटना घडून गेली ती दुर्दैव आहे, परंतु यामध्ये हे या अधिकाऱ्यांनी नंतर त्याला एक वेगळा रूप देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं राज्यामधल्या सरपंचांच्या मला एक भावना तयार झाली की आपण जातो सर्वसामान्यांच्या कामासाठी. आणि आज आपण जे भ्रष्ट अधिकारी पैसे कमवतात ते नामानिराळे राहतात आणि जे सरपंच सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी जातात त्यांच्यावरच पैसे मागितले, खंडणी मागितली, खुर्च्या तोडल्या, महिलांचा विनयभंग केला, असे खोटे गुन्हे दाखल केले जातात. आणि हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही. तासगावकरांनी काल कडकडीत बंद ठेवून हे दाखवून दिलं, आज मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. प्रदीप काका एकटे नसून महाराष्ट्रातील 28,000 सरपंच त्यांच्याबरोबर आहेत. 28,000 सरपंचांचं प्रतिनिधित्व करणारी ही अखिल भारतीय सरपंच परिषद, याची दाद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला एक शिष्टमंडळ जाऊन भेटेल आणि मागेल. आजही आम्ही अधिकाऱ्यांना, तहसीलदार साहेबांना किंवा आता कांबळे साहेब आहेत भूमी अभिलेखचे, त्यांना विनंती केली की साहेब जी वस्तुस्थिती आहे त्याप्रमाणे कारवाई व्हावी, विनाकारण इतर कलम किंवा इतर कुठल्याही गोष्टी नको. आज तुमच्याकडून जे तुम्ही आज काम बंद ठेवले, तुमचे लोक चुका करणार आणि परत तुम्ही पूर्ण पश्चिम महाराष्ट्र वेठीस धरला, हे असं चालणार नाही. आम्हाला जनतेच्या प्रति जशी हे आहे, काम केलंच पाहिजे, म्हणून आमच्यावर जो प्रेशर आहे तो प्रेशर अधिकाऱ्यांनी पण सांभाळला पाहिजे. त्यांची सामाजिक भूमिका समजून त्यांचं काम आंदोलन त्यांनी तातडीनं थांबवावं. आज आम्ही थांबून 2-4 दिवस वाट बघू की प्रदीप काकावर झालेले सर्व गुन्हे ते कशा पद्धतीनं ते पुढं त्याच्या कारवाई करतात. त्यांनी आमचं स्पष्ट आव्हान आहे की ह्याच्यामध्ये कुठलंही राज्य लोकशाहीमध्ये चालवताना प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी समन्वय साधायचा असतो. आज आमचं आंदोलन संपतंय, आम्ही 4-5 दिवस वाट पाहू की पुढं काय कारवाई होते, तोपर्यंत तुम्ही आंदोलन तुमचं स्थगित करावं, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा खोळंबा होऊ नये. अल्टिमेटम तुम्ही दिला? हो, 4-5 दिवसामध्ये तुम्ही, नाहीतर आमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला मुंबईला भेटायला जाईल. तर हे होते जयंत पाटील यांनी सांगितले की आम्ही 4-5 दिवसाचा त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे. संकेत पाटील, वज्रधारी न्यूज, तासगाव.